सर आपण थोडस मातोश्रीच्या जवळ गेलो चर्चा करताना बद्दल विचारतो नाही चर्चेत <laughs> तर मुख्यतः मातोश्रीवर एखादी आरोप करण्याची मानसिकता किंवा तितकं बलस्थान हे कोणत्याही राजकीय पक्षामध्ये गेल्या पन्नास वर्षात दिसलं नाही गेल्या दोन महिन्यात जर बघितलं तर थेटपणे हल्ला झाला तो, तो मातोश्रीवर आणि शिवसेनेच्या गंडस्थानावर कुठं कमी पडते शिवसेना नाही मला कमी पडते म्हणण्यापेक्षा तुमची वागणूक तशी असली पाहिजे तर तुमच्यावरती तसे आरोप होत नाहीत बाळासाहेब ज्या प्रकारे बाळासाहेबांनी शिवसेना हाकली म्हणू आपण त्याला अगदी कोणाची हिंमत नव्हती की त्या प्रकारचे आरोप करायची पण जर समजा तुम्ही तसे वागणार नसाल आणि तुम्ही जर समजा ज्या प्रकारे आज आत्ता मी तो महापौर बंगल्याचा विषय जसं सांगितला अगदी बोला बरोबर दिवशी की महापौर बंगला कशासाठी महापौर बंगला इतकी वर्षांचा महापौरांचा तो बंगला आहे बरोबर आहे जसा वर्षा बंगला आहे जसा राज्यपालांचा बंगला आहे तसा तो बंगला आहे तुम्हाला तो बंगला हवाय म्हणून तुम्ही बाळासाहेबांचं नाव हो पुढे करून तुम्ही तो बंगला हडपण्याचा प्रयत्न करतात हे असल्या गोष्टी कधी बाळासाहेबांनी केल्या नाहीत मुंबईचा महापौर जरी बाळासाहेबांनी बसवला तरी बा बाळासाहेब कधी त्या महापौर बंगल्यावरती फारशी जात नसत ही गोष्ट जर समजा तुम्ही केलीत ना तर तुमच्यावरती असले आरोप होत नाहीत आज मुंबई शहरासारख्या ठिकाणी ज्या शहरावरती माननीय बाळासाहेबांनी राज्य केलं तिथे हीच लोक बिल्डरांच्या घशामध्ये प्लॉट आहेत पण बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळू शकत नाही यांना आणि त्याच्यासाठी यांना महापौर बघला लागतो इतर लोकांच्या तुम्ही घशामध्ये सगळे पैसे घेऊन तुम्ही सगळे प्लॉट दिली दिलेत हा जो कारभार असतो ना या कारभारावरती टीका होते हा कारभार कधी बाळासाहेबांकडनं झाला नाही आणि म्हणून समोर यांची हिंमत होती तुम्ही पक्ष सोडलात त्यावेळेला याच कृष्णकुंजेच्या बाहेरच्या सभेत तुम्ही म्हटला होता की काही बडवे आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला हा पक्ष सोडावा लागतो आहे विठ्ठलावरची श्रद्धा तुमची कायम आहे तुमच्या पक्षातूनही जाताना लोकांनी अशाच स्वरूपामध्ये तुमच्या आजूबाजूला अनेक बडव्यांनी एक वर्तुळ तयार केलं आहे अशा स्वरूपाचं एक प्रतिक्रिया व्यक्त करताना ते पाहायला मिळाले राज ठाकरे हे त्याच चक्रविवाद आढळतात कसं आहे आता एक मी ज्यावेळेला ती गोष्ट व्यक्त केली त्यावेळेला ती माझ्या मनातली गोष्ट व्यक्त झाली बाकीचे ज्या वेळेला व्य गेले त्यावेळेला त्यांना ही व्यक्त करा म्हणून कोणीतरी सांगितले ही भूमिका होती किंवा हे वाक्य परत तसंच बोला बरं का mm. हे गेले स्वतःच्या स्वार्थासाठी गेले राज ठाकरे ज्यावेळेला बाहेर पडला त्यावेळेला इतर कुठच्या पक्षाच्या अधीन नाही गेला आतमध्ये नाही गेला मुळात मी बाहेर पडताना मी पक्ष स्थापन करणार हेच मला कल्पना नव्हती त्याच्यामुळे तो विषयच येत नाही हे मुळात गेले पैशासाठी हे गेले एखाद्या पदासाठी गेले मी त्याच्यासाठी बाहेर नव्हतं पडलो माझी भूमिका अत्यंत प्रामाणिक होती हे जाताना ह्याना कारणं पाहिजेत त्याच्यासाठी दिलेली कारणं होती आणि त्यांना सांगायला लावलेली कारणं होती त्यातला तर फरक मला असं वाटतं पत्रकार म्हणून तुम्हाला समजू शकत असेल निश्चितपणे ज्या स्वरूपामध्ये लोकं सोडून गेली आहेत ती त्यांच्या हितासाठी काही व्यावसायिक कारणांसाठी काही केसेससाठी असे केसे लोक गेले असतील ते मान्य करूयात ते दिसतंय अवघडपणे थोडंसं तुमच्या परवानगीनं तुमच्या कौटुंबिक एका विषयासंदर्भात विचारतो अमित ठाकरे यांच्या तब्येतीबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आणि त्यातून एक, त्या एक चित्र तयार केलं गेलं की के त्यामुळे राज ठाकरे तितके सक्रिय नव्हते हो जितके दरवेळी हे सत्य आहे हे सत्य आहे कारण मी मध्यंतरी जेव्हा तो हॉस्पिटलला होता त्यावेळेला मी घर ते हॉस्पिटल हॉस्पिटल ते घर एवढं सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि एक परिवाराचा मी बाप म्हणून शेवटी कुठेतरी हादरणं हे आलंच परंतु आत्ता आम्ही व्यवस्थित आहे हा काय इथे आहे ना उभा आहे ठीक आहे पण ते, ते एक शेवटी कोणाहीवरती म्हणजे हे हा काय विषय माझा फक्त नाही आहे हा कुठच्याही कुटुंबावरती अशी जर गोष्ट जर झाली तर माणसं हादरतात आणि त्या गोष्टी तशा काही झाल्या नाहीत किंवा घडल्या नाहीत किंवा परमेश्वराची कृपा टच वूड ओके okay. ज्या स्वरूपाची एक आत्मीयता आहे आपल्या कुटुंबात ती नेहमीच असते आणि राज ठाकरेंच्या वागण्या बोलण्यामध्ये ठाकरे कुटुंबातली ती आत्मीयता सातत्यानं जाणवली गेल्या काळामध्ये दादू आजारी आहे त्याला हॉस्पिटलला नेला असा फोन आल्यानंतर ज्या काही प्रवासात राज ठाकरे होते तिथून ते थेट हॉस्पिटलला पोचलेले पाहायला मिळाले इतकी रकनाची नाती घट्ट असताना ती राजकीय जवळ काय येऊ शकत नाही कसं असतं की का ने आ, हा काही नात्यातला प्रश्न नव्हता हा काही प्रॉपर्टीवरचा वाद नव्हता की बाबा ही प्रॉपर्टी माझी ही ह्याची हा पण प्रॉपर्टीवरचा वाद नव्हता ना मी तिथे त्यावेळेला शिवसेनेवरती हक्क सांगत होतो म्हणजे ही गोष्ट तर संपूर्णपणे क्लिअर होती की मला त्या गोष्टी नकोच होत्या अनेकांनी त्याचे तर्क बांधले की मला ती गोष्ट पाहिजे होती म्हणून त्याच्यातला तो सगळा वाद होता वगैरे वगैरे तो झाला भूतकाळ आता ही जी नाती असतात ही नाती तिथेच असतात आणि दोन्ही गोष्टी मला असं वाटतं तुम्ही मिक्स करू देत या विचाराचा मी आहे ती गोष्ट मी त्याप्रमाणे बघतो हा माझा विषय येत नाही निश्चितच स्वागत तुमच्या या भूमिकेचं राजकारण्यांनी व्यक्तिगत संबंध आणि राजकीय संबंध हे दोन कौटुंबिक संबंध वेगळे ठेवायला हवेत ते तुम्ही जपलेत आणि निश्चिततेनं त्यासाठी म्हणून राज ठाकरे या प्रतिमेकडे खूप आदरानं बघितलं जातं ज्या स्वरूपामध्ये अनेक कार्यकर्ते सोडून गेले त्यांच्या हितसंबंधांसाठी ते सोडून गेले असतील आणि जसं राज ठाकरेंनी सांगितलं मुख्यतः जर भ्रष्टाचार आणि दुकानदारी रोखण्यासाठी म्हणून राज ठाकरेंनी प्रयत्न केले असतील आणि त्यातून हा कार्यकर्ता सोडून गेला असेल तर निश्चितपणे राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करावं लागेल कारण यातून काही प्रमाणावर का असू ना महाराष्ट्रातलं राजकारण हे शुद्धीकरणाच्या दिशेनं पुढे जाताना पाहायला मिळणार आहे सर आज जय महाराष्ट्राबरोबर जी आपण चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र